हॅलो स्टुडंट्स फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लाईक टू विश यू हॅपी न्यू इयर सो टुडे व आर गोईंग टू लर्न वाय आर गोईंग टू डिस्कस पेपर नंबर फाईव्ह चॅप्टर टू अज्ञाता ओके सो आज्ञाताबद्दल आपण आज थोडी माहिती घेणार आहोत त्याच्याबद्दल शिकणार आहोत सो so, आज्ञाता जो आहे द फायलम द सब फाइलम क्रॅनेटा ऑर व्हर्टेब्रेटा इज कॅरेक्टेड बाय द प्रेझेन्स ऑफ क्रॅनियम अँड व्हर्टेबर कॉलम सब फाइलम वर्टेब्रेटा इज फर्दर डिवायडेड इंटू टू सुपर क्लासेस आता जो सब फाइलम आहे वर्टेब्रेटा ठीक आहे त्याच्यामध्ये क्रॅनियम म्हणजे ब्रेन बॉक्स प्रेझेंट असतो त्याच्या अंडर येणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये किंवा ऑरगॅनिझम्समध्ये आणि वर्टेब्रल कॉलमसुद्धा प्रेझेंट असतो सो स फायलॉम व्हर्टेब्रेटाच्या अंडर ज्या दोन सुपर क्लासेस येतात त्यामधली एक सुपर क्लास जी आहे त्याचं नाव आहे अज्ञाता आणि दुसरी आहे ती गॅनॅथो स्टोमॅटा सो सर्वप्रथम आपण आता त्यांचं क्लासिफिकेशन बघूया सो सफ so, so, फायलॉंग वर्टिब्रेटा ऑर क्रॅनेटा क्रॅनेटा म्हणजेच काय ब्रेनबॉक्स प्रेझेंट असतो त्यालाच काय म्हणतात वर्टिब्रेट्स म्हणतात सो आणि uh, so, त्याच्या अंडरच्या दोन सुपर क्लासेस येतात त्याच्यामधली एक अज्ञात आणि दुसरी ज्ञाथोस्टोमॅटा सो अज्ञाताच्या अग्न्यातामध्ये जे ऑर्गॅनिझम असतात त्यांचे जॉज ॲबसेंट असतात पेअर्ड अपेंडेजेस आणि फिन्स ॲब्सेंट असतात म्हणून त्यांना अज्ञाता म्हणतात ओके पेअर्ड अपेंडेजेस म्हणजे दोन अपेंडेजेस जे असतात लागून ते त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात आणि फिन्स पण ॲब्सेंट असतात आणि ज्ञाथोस्टोमॅटामध्ये जॉ प्रेझेंट असतात आणि ॲपेंडेजेस पेअर्ड अपेंडेजेस आणि फिन्ससुद्धा प्रेझेंट असतात हा मेन फरक आहे आज्ञता आणि ज्ञाथोस्टोमॅटामधला सो सुपर क्लास अज्ञाताच्या अंडर जे दोन ग्रुप येतात त्यांची नावं आहेत ऑस्ट्रायगोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा सो so, ऑस्ट्रॅकोडर्मी म्हणजे काय अँसियंट आर्मर्ड फिशेस ॲन्सिंट म्हणजे काय खूप जुन्या काळापासून जगत आलेले सर्वाईव्ह करत आलेले फिशेश आणि ते एक्स्टेंट पावलेले म्हणजेच काय खूप जुने आणि आता ते अस्तित्वात नसलेले फिश म्हणजेच एक्स्टिंट फिशेस आहेत ॲन्सिंट फिश जे अस आहेत ते ऑस्ट्रॅगोडर्मीमध्ये येतात आणि सायक्लोस्टोमॅटा जो ग्रुप सायक्लोस्टोमॅटा आहे त्याच्या अंडर ज्या दोन क्लासेस येतात म्हणजे सायक्लोस्टोमेटा हे अस्तित्वात असलेले फिशेश सॉरी फिशेश म्हणता येणार नाही ऑर्गॅनिझम्स म्हणू आपण सायक्लोस्टोमेटा सो त्याच्या अंडर ज्या दोन क्लासेस येतात त्या म्हणजे पेट्रोमायझोन्टिया आणि मिक्झिनॉयडिया ओके सो पेट्रोमायझोन्टिया म्हणजे काय त्याच्या अंडर जे एक्झाम्पल आहे ते पेट्रोमायझॉन आणि त्यालाच पेट्रोमायझानलाच काय म्हणतात लॅम्प्री म्हणतात आणि मिक्झिनॉइडियाच्या अंडर जे एक्झाम्पल आहे ते मिक्झिन किंवा त्याला हॅक फिश म्हणू शकतो किंवा डेलोस्टोमॅटा डेलोस्टोमा म्हणतो आपण त्याला आणि सुपर क्लास ज्ञातोस्टोमॅटोच्या अंडर ज्या क्लासेस येतात त्या म्हणजे पायसेस एमफिबिया रेप्टेलिया एव्ज आणि मॅमल्स ही जी क्लास आहे ती मोठी आहे त्याच्या अंडर पाच <coughs> सॉरी क्लासेस येतात त्याच्यामधली एक क्लासबद्दल आपण याच्या आधी शिकलेलो आहे पूर्ण चॅप्टर झालेला आहे आपला तो पायसेस आणि आज आपण आज्ञाताबद्दल शिकतो आहे जो ग्रुप आहे <coughs> क्ला सुपर क्लास आहे So, सो so, uh, so, सुपर क्लास अज्ञाता इन्क्लूड्स द ॲनिमल्स विच आर विदाऊट जॉज अज्ञाताच्या अंडर येणारे जे ॲनिमल्स आहेत ऑरगॅनिझम्स आहेत त्यांना जॉ प्रेझेंट नसतात सो वी मे कॉल जॉज आर ॲबसेंट इन क्लास अज्ञाता सो त्याचे जे सायलेंट फीचर्स आहेत सुपर क्लास अज्ञाताचे ते कोणते आहेत ते आता बघूया आपण तर हे ॲक्वॅटिक असतात आणि फ्रेश वॉटर किंवा मराईन ॲक्वेटिक म्हणजे काय पाण्यात राहणारे म्हणजे फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मरायनमध्ये राहणारे ठीक आहे त्याच्यामध्ये जॉ प्रेझेंट नसतो त्यामुळं माउथ कसं असतं त्यांचं सर्क्युलर आणि सर्क्युलर किंवा स्लिट लाईक असतं माउथ कसं असतं सर्क्युलर अज्ञाताचं सो देअर इज अ परसिस्टंट नोटोकॉड नो वर्टेब्रल कॉलम नोटोकॉड असते परसिस्टंट पण वर्टेब्रल कॉ कॉलम त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतो पेअर्ड फिन्स असतात ओके okay. और ॲपेंडेजेस हे दोन्हीसुद्धा ॲब्सेंट असतात पेअर्ड फिन्स आणि ॲपेंडेजेस जसं मी तुम्हाला वरती सांगितलं होतं अग्नेता कशावरून ओळखलं जातं जॉब प्रेझेंट नसतात आणि ॲपेंडेजेस पेयर्ड किंवा फिन्स प्रेझेंट नसतात सो पेर्ड फिन्स ऑर ॲपेंडेजेस so, आर ॲबसेंट देन सिंगल मीडियन नेझल ॲपरेचर इज प्रेझेंट आपल्याला नाक जे आहे ते सिंगल नाक आहे पण त्याला दोन डिवायडेड इंटू पेअर ओके म्हणजे आपण विश्वास घ्यायला दोन हे झाले नागपुडे झालेलं आहे तसं त्यांचं कसं असतं सिंगलच नाही झालं ह्या पर्चर प्रेझेंट असतं ओके सो द रेस्पिरेशन इज विथ द हेल्प ऑफ इंटरनल गिल्स सिच्युएटेड इन गिल पाऊचेस ते रेस्पिरेशन जे करतात ते कशा इंटरनल गिल्स थ्रू करतात जे गिल पाऊचमध्ये सिच्युएटेड असतात म्हणजेच प्रेझेंट असतात सुपर क्लास अज्ञाता इज फर्दर डेव क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स जसं मी तुम्हाला सांगितलेलं ऑस्ट्रायगोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा ओके okay? आता सॅलेंट फीचर्स ऑफ ऑस्ट्रॅकोडर्मी जे ग्रुप्स आहेत सुपर क्लास अग्नेताच्या अंडर त्याच्यामधला पहिला ग्रुप आहे ऑस्ट्रायगोडर्मी त्याच्या आपण कॅरेक्टर्स बघणार आहोत सो ऑस्ट्रायगोडर्म्स आर पॉप्युलरली नोन ॲज आर्मर्ड फिशेश ऑर स्किन फिशेश दे वेअर द फर्स्ट वॉट टू ॲपियर ऑन द अर्थ दे आर ऑल एक्स्टिंक्ट आता हे जे फिशेश आहेत ते सगळे एक्स्टिंक्ट आहेत म्हणजे आता सध्या अस्तित्वात नाहीत जिवंत नाहीत तर ते कसे होते आर्मर्ड फिश होते ते त्यांची स्किन जी होती ती बोनी होती म्हणजे काय आपले हाडं कसे आहेत त्या हाडापासून बनलेल्या या टाईपची त्याची स्किन होती आणि ते पहिले वर्तेब्रेड्स आहेत जे या आर्थवर प्रेझेंट होते आणि ते आता अस्तित्वात नाही आहेत सो दे हॅड अ फिश लाईक बॉडी त्यांची बॉडी जी होती ऑस्ट्रोकोडर्मीच्या अंडर येणाऱ्या ऑर्गॅनिजम्सशी ती फिश लाईक होती समवॉट फ्लॅटंड डॉर्सोव्हेंट्रली डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटंड अशी फिश टाईप त्यांची बॉडी होती दे वेअर ऑफ स्मॉल टू मिडियम साईज म्हणजे एकदम लहान किंवा मिडियम साईज अशा प्रकारे होती आणि तीस सेंटीमीटर्स त्यांची लेंथ होती म्हणजे तीस सेंटीमीटरपर्यंत त्याच्या आत सगळे फिश प्रेझेंट होते म्हणजे ते ॲनिमल्स दे हॅड अ लार्ज हेड अँड गिल रिजन टॅपरिंग मस्क्युलर ट्रंक अँड टेल फिन त्यांचं जे हेड होतं ते मोठं होतं आणि गिल रिजनमध्ये पर्यंत ते एक्सटेंड झालेलं होतं टॅपरिंग मस्क्युलर ट्रंक होती त्यांना आणि टेल फिनसुद्धा प्रेझेंट होती जसं खाली डायग्राममध्ये दि दाखवलेलं आहे बघा सेपेलोस्पीस म्हणते जे आहे आर्मर्ड फिश तर तुम्ही जे आता मी सांगतो आहे ते तुम्ही त्याला बघून तुम्हाला समजू शकेल ओके द हॅड वॉज एनकेस्ड इन अ मेड मेडअप ऑफ बोनी डर्मल प्लेट्स जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांची स्किन कशी होती बोनी डर्मल प्लेट्सपासून बनलेली होती ते ग्रीक वर्ग जो आहे डर्मी तो कसा केलेला आहे तर ऑस्ट्रॅकॉन म्हणजे काय का शेल आणि डर्मा म्हणजे स्किन म्हणजे त्यांची जी स्किन होती ती बोनी डर्मल शेलपासून बनलेली होती द रेस्ट ऑफ द बॉडी वॉज सराउंडेड बाय सिरीज ऑफ स्मॉलर प्लेट्स बाकीची जी बॉडी आहे ती स्मॉल स्मॉल प्लेट्सनी बनलेली होती ऑफन कॉल्ड डर्मल स्केल्स वर्टेब्राय वेअर ॲबसेंट त्यांनाच आपण डर्मल स्केल्स म्हणू शकतो फिशसारखे दिसायला होते ते आणि वर्टेब्रा काय होता ॲबसेंट होता इट इज सजेस्टेड दॅट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ जायंट स्कॉर्पियन्स द युरिप्टी द शेल वॉज नेसेसरी टू गेट प्रोटेक्टेड त्यांची जी स्किन होती ना ती शेल होती ती प्रोटेक्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत होती दी स्कॉर्पियन्स वेअर अबाउट एट फिट इन लेंथ हे जे स्कॉर्पियन्स होते जायंट स्कॉर्पियन्स यांच्या ऑस्ट्रेकोटर्मीचे अंडर येणारे ते कसे होते आठ फुटापर्यंत त्यांची लांबी होती अ पेअर ऑफ लॅटरल आईज अँड मेडियन पिनियल आयज वेअर वॉज प्रेझेंट डोळ्यांची जी जोडी होती लॅटरल साईडला आणि मेडियन पिनियल आय वॉज प्रेझेंट होता सो ओके सो दे इज वॉज देअर वॉज अ सिंगल मेडियन नॉस्ट्रेल मी जसं सांगितलं होतं सिंगलच नॉस्ट्रेल असतं म्हणजे नोज ऑन डॉर्सल साईड ऑफ हेड जस्ट अँटेरियर टू द पिनेल आय पि पिनेल आयच्या बरोबर एंटेरियर साईडला ते नोज किंवा वी कॅन कॉल इट इज इट ॲज अ नॉस्ट्रिल हे प्रेझेंट होतं द माउथ वॉज अँटेरियर व्हेंट्रल अँड विदाऊट जॉज अँड टीथ माउथ कसं होतं अँटेरियर साईडला होतं व्हेंट्रल होतं आणि जॉ नव्हता त्याला आणि टीथ पण नव्हते देअर वॉज डायव्हर्सिटी इन फिडिंग हॅबिटॅट ऑफ ऑस्ट्रायगोडम्स त्यांची जे फिडिंग हॅबिटेट होतं त्यामध्ये व्हरायटी होती खूप दिस इज इंडिकेटेड बाय द प्रेजन्स ऑफ सर्क्युलर ट्रान्सफर्स अँड लॉन्जिट्युडनल स्लीट लाईक वेरिड शेप्स ऑफ माउथ ते माउथचे टाईप्स वेगवेगळ्या प्रकारचे होते सर्क्युलर होते ट्रान्सवर्स टू लॉन्जिट्युडनल स्लीट अशा टाईपचे माउथ्स प्रेझेंट होते इन जनरल दे यूज देअर मस्क्युलर फेअरिंग्स टू क्रिएट अ सक्शन दॅट पुल स्मॉल अँड स्लो मुव्हिंग प्रेज इन टू माउथ त्यांचं जे मस्क्युलर फॅरिंग्स होतं ते सक्षण करण्यासाठी काम करायचं आणि सक्षण कशासाठी तर स्मॉल आणि स्लो मुव्हिंग जे भक्षक आहेत त्यांना भक्ष आहे त्यांना खाण्यासाठी ते मस्क्युलर फॅरिंग्सचा उपयोग करत असत एक्झाम्पल सेफॅलॅपसिस जे तुम्हाला लास्ट जे डायग्राम दिलेलं आहे ते सेफॅलॅप्सिसची आहे सो आता दुसरी दुसरा जो ग्रुप आहे सुपर क्लास अग्नेतामधला तर तो कुठला सायक्लोस्टोमॅटा ओके तर आता ग्रीक वर्ड सायक्लोस्टोमॅटाचा सा अर्थ काय सायक्लोस मीन्स सर्क्युलर अँड स्टोमा म्हणजे माउथ आता सायक्लोस्टोमॅटाच्या अंडर येणारे जे ऑल ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं माउथ कसं असतं सर्क्युलर टाईप असतं सो दॅट धिस ग्रुप आर नॉमेन क्लेचर्ड ॲज सायक्लोस्टोमॅटा दीज आर ऑर्गॅनिझम्स विथ सर्क्युलर माउथ दीज आर लिव्हिंग अज्ञाता हे जे ऑर्गॅनिजम्स आहेत ते गोल तोंड असणारे गोल माउथ असणारे आणि लिव्हिंग आहेत जे सध्या अस्तित्वात असलेले फिशेश ऑर वी कॅन कॉल इट ऑरगॅनिजम्स अंडर क्लास अंडर ग्रुप सायक्लोस्टोमॅटा अ प्रेझेन्स ऑफ सक्टोरियल सर्क्युलर माउथ विदाउट जॉज त्यांचं जे मा माउथ असतं ते सक्टोरियल टाईप्स असतात सर्क्युलर असतात आणि जॉ नसतात त्याला प्रेझेंट ओके सो हॉर्ने टीथ आर प्रेझेंट इन द माऊथ प्रेझेंट ऑफ अ नोटोकॉड जे टीथ असतात ते हॉर्नी म्हणजे शार्प असे टोक टोकदार असे टीथ असतात आणि नोटोकॉडसुद्धा प्रेझेंट असते टंग इज मस्क्युलर अँड इज अ रेस्पाय रेस्प रास्पिंग ऑर्गन बिअरिंग हॉर्ने टीथ टंग ही मस्क्युलर असते त्यांची आणि रास्पिंग ऑर्गन असतो त्यांना त्यालाच काय टीथ प्रेझेंट असतात <coughs> बॉडी इज राऊंड इलाँगेटेड लाईक दॅट ऑफ इल सारखी बॉडी त्यांची राऊंड आणि इलाँगेटेड असते सापासारखी इल जो फिश आहे तो सापासारखा असतो टेल इज लॅटरली कॉम्प्रेस्ड त्याची जी शेपटी असते ती लॅटरल साईडला कॉम्प्रेस्ड झालेली असते ॲडल्ट्स आर पॅरासाईट अँड कॅन लीव्ह बोथ इन फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर जे यांच्यामध्ये जे ॲडल्ट्स आहेत पूर्ण क्ष वाढ झालेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते पॅरासाइट्स असतात आणि ते फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा वॉटर वॉटरमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करतात पेअर्ड फिन्स और ॲपेंडेजेस आर ॲब्सेंट पेअर्ड फिन्स आहेत किंवा ॲपेंडेजेस ते काय असतात ॲबसेंट असतात मिडियन फिन विथ कार्टिलेजनस फिन रेज इज प्रेझेंट नो स्केल्स ऑन द बॉडी म्हणजेच काय दॅट इज दॅट इज विदाऊट एक्झुस्ट म्हणजे आधीचा जो आपण ग्रुप बघितला त्यामध्ये काय होतं एक्झुस्ट कॅलेटन प्रेझेंट होता स्किन इज सॉफ्ट स्मूथ अँड स्लिमी ओके स्किन कशी असते मऊ असते आणि स्लायमी म्हणजेच काय वॉट यू बी दॅट कॉल स्लायमी म्हणजे असे चिकट अशी ओके फ्रॉकची कशी स्किन असते लाईक दॅट स्लायमिक स्किन असते सिंगल मेड इन नेझल ॲपर्चर इज प्रेझेंट लाईक दॅट प्रिव्हियस ग्रुप हार्ट इज टू चेंबर्ड आपला हार्ट किती चेंबर्ड असतं चार चेंबरचं असतं यांचा हार्ट कसा आहे टू चेंबर्ड आहे ॲनिमल्स आर कोल्ड ब्लडेड आपण वॉर्म ब्लडेड आहोत पिनियल बॉडी इज सेन्सिटिव्ह टू लाईट गिल आर द रेस्पिरेटरी ऑर्गन्स अँड देअर आर सिक्स टू फोर्टीन पेयर्स ऑफ इंटरनल गिल गिल्स सहा ते चौदा पेअर्स असतात इंटरनल गिल्सच्या रेस्पिरेशनसाठी सिच्युएटेड इन गिल पाऊचेस गिल पाऊचेसमध्ये ते सिच्युएट झालेले असतात किंवा असतात प्रेझेंट ओके okay. गोनॅड्स आर विदाऊट गोनोडक्ट्स फर्टिलायझेशन इज एक्स्टर्नल डेव्हलपमेंट इज डायरेक्ट और इनडायरेक्ट परसिस्टंट नोटोकॉर्ड ओनली रुडिमेंट ऑफ वर्टेब्रल कॉलम आर सीन इन सम ओके द ग्रुप सायक्लोस्टोमॅटो इज फर्दर डिवायडेड इंटू टू क्लासेस आता ह्या सायक्लोस्टोमॅटो मी तुम्हाला जे सांगितलं होतं हा जो ग्रुप आहे तो मोठा आहे आणि त्याच्या अंडर आता परत डिवायडेशन होतं आणि दोन क्लासेस पुन्हा यांच्यामध्ये पडतात आणि त्या क्लासेस कुठल्या आहेत पेट्रो आणि मिक्झिनॉयडिया सो पेट्रो आणि मिक्झिनॉयडिया याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत त्याचे पहिले तीन कॅरेक्टर्स आपण आज बघूया पेट्रोमायझोन्टियाच्या अंडर येणारे पहिले तीन कॅरेक्टर्स जे आहेत दे आर कॉमनली कॉल्ड लॅम्प्रीज लॅम्प्रीज जे आहे ते पेट्रोमायझोन्टियाच्या अंडर येतात आणि दे आर एक्टोपॅरासायट म्हणजेच काय बाहे, बाहेर बाहेरच्या साईडला राहून त्याच्यावरती गुजराण करतात दुसऱ्या एका होस्टवर होस्टच्या बॉडीवर सो so, दॅट कॉल्ड एक्टो एक्टोपॅरासाईट आणि एन्डोपॅरासाईट म्हणजे आतल्या साईडला राहून दुसऱ्याच्या होस्टवर जगणारे इलाँगेटेड इल लाईक बॉडी यांचीसुद्धा बॉडी आहे ती इल लाईक इलाँगेटेड बॉडी असते पण तीन फुटापर्यंत त्यांची वाढ होते लायब्रिजची डॉर्सल अँड कॉर्डल फिन्स आर वेल डेव्हलप्ड यांचे डॉर्सल आणि कॉर्डल फिन्स कसे असतात वेल डेव्हलपड असतात पुढचे जे कॅरेक्टर्स आहेत पुढचे जे, जे, जे जनरल फीच सॅलेंट फीचर्स आहेत क्लास पेट्रोमायझोन टी याचे आणि क्लास मिक्झिनॉय डी याचे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया सो धिस मच फॉर टुडेज लेक्चर थँक्यू